आणि आता पाहूयात राज्यासह देश विदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात। राज्यातील सत्ता संघर्षाबाबत घटनापीठासमोर दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाला। घटनापीठाने निर्णय राखून ठेवला, त्यामुळे सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे प्रकरण जाणार की याच घटनापीठासमोर सुनावणी होणार याबाबत कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं। ठाणे महापालिकेतील सहायक आयुक्त महेश आहेर हल्ला प्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह सात जणांवरती गुन्हा दाखल झाला। आतापर्यंत चार जणांना अटक झाली असून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली। प्रतिष्ठेच्या कसबा पोटनिवडणुकीपूर्वी खासदार गिरीश बापटांची प्रकृती बरी नसल्याने फडणवीस मैदानात उतरले। निवडणुकीपूर्वी ते महत्त्वाच्या गाठीभेटी घेत आहेत। दरम्यान गिरीश महाजन आणि बावनकुळे सुद्धा पुण्यात तळ ठोकून आहेत। ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेशाची खुली ऑफर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे। काँग्रेसचं काही भविष्य राहिलेलं नसून अशोक चव्हाणांनी सुद्धा आता विचार करायला हवा असं मत राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केलं। अमित शहा रविवारी कोल्हापूर दौऱ्यावरती येत असून ते छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील, यासाठी कोल्हापुरात जय्यत तयारी करण्यात आली। एसटी कर्मचाऱ्यांचा पगार 24 तासात होणार असल्याची माहिती समोर आली। याबाबत मंत्रालयात हालचाली सुरू असून एसटी महामंडळाला निधी वितरित केला जाणार आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकारीकरणातून मुक्त करावं या मागणीसाठी भाजपचे माजी खासदार डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। सरकारला मंदिरं ताब्यात घेण्याचा कोणताच अधिकार नाही असा दावा त्यांनी केला। जळगाव महानगरपालिकेची महासभा चांगलीच गाजली। निधी नसताना सुद्धा महासभेमध्ये 43 कोटींच्या खर्चाच्या कामांना मंजुरी देण्यात आली, त्यात प्रत्येक प्रभागासाठी 1 कोटींची तरतूद करण्यात आली। नांदेड महापालिकेत रिक्त जागा भरण्यास मंजुरी मिळाली असून 199 पदं लवकरच भरण्यात येणार आहे। नगरविकास विभागाच्या मंजुरीनंतर चतुर्थश्रेणी पदसंख्येमध्ये कपात करून वरिष्ठ पदांच्या संख्या वाढवण्यात आल्या। यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात एका एज्युकेशन सोसायटीनं बनावट प्रस्तावातून अनुदान लाटल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। तक्रारीत थंड आढळल्यास 14 लाख रुपये दंड व्याजासह वसूल करण्याचे आदेश देण्यात आले। शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती महाआरती होणार आहे, मात्र या महाआरतीला संभाजी ब्रिगेडनं विरोध केला। दरम्यान हा सोहळा सर्वांचाच असून संभाजी ब्रिगेडनं सुद्धा महाआरतीमध्ये सामील व्हावं असं आवाहन राज्याचे पर्यटन विकास मंत्री मंगल प्रभात लोढाने केलं। औरंगाबादमधील विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा इशारा दिला। येत्या 20 फेब्रुवारीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील विद्यापीठांना टाळं ठोकू असा इशारा विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिला। नांदेडच्या यशवंत महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केलं। जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या। मुंबई पोलिसांकडून शहरातील शाळा कॉलेज आणि हॉस्पिटल बाहेर विशेष मोहीम हाती घेण्यात आली। यामध्ये ड्रग्ज विकणाऱ्यांवरती कारवाई केली जाते। वांद्रे वरळी घाटकोपर आणि गिरगावमध्ये पोलिसांनी छापे मारले। यावेळी 12 जणांवरती गुन्हा दाखल झाला। 31 मार्चपर्यंत पॅन आधार कार्डशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं, अन्यथा 31 मार्चनंतर पॅन अकाउंट निष्क्रिय होईल। कॉपीमुक्त अभियानानंतर राज्यात लवकरच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं पेपर तपासणी होणार आहे। इस्रायली संस्थेसोबत याबाबत बोलणी सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली। कोकणवासियांचा प्रवास आता प्रदूषण मुक्त होणार आहे। कोकण रेल्वेवरती आणखी 6 रेल्वे इलेक्ट्रिक इंजिनवरती धावणार असून दिवा सावंतवाडीसह 5 साप्ताहिक ट्रेनचा समावेश असेल। भारत आणि युरोपियन युनियनमध्ये साखरेच्या उत्पादनात घट झाली। जागतिक बाजारपेठेमध्ये साखरेचा भाव वधारण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला। मुंबई रेल्वे विकास महामंडळ म्हणजेच MRVCला 850 कोटींचा निधी वितरित करण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारच्या हालचाली सुरू आहेत। 3 वर्षांपासून रखडलेला निधी MUTPच्या कामी येणार आहे। बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकर शेगावमध्ये दाखल झाले। तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। श्रीरामपूरमधल्या उंदीरगाव इथे तरुणांनी डीजेला फाटा देत आदर्श पद्धतीनं शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला। नाचून नाही तर वाचून शिवजयंती साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला। गावातील हनुमान मंदिरात तरुण तरुणींसह गावकरी पारायण करत दररोज छत्रपतींची आरती सुद्धा करतात। नाशिकच्या सारूळ परिसरातील गौण खनिज उत्खननावरती आता वनविभागानं कारवाईला सुरुवात केली। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल महसूल मंत्र्यांनी घेतली। या प्रकरणी 7 खाण माफियांवरती गुन्हे दाखल करण्यात आले।
केळी उत्पन्नामध्ये अग्रेसर असलेल्या जळगावमध्ये केळी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने त्याचा थेट परिणाम बाजारपेठेमध्ये पाहायला मिळतोय. केळीला प्रति डझन 50 ते 60 रुपये दर असून सुद्धा चांगल्या दर्जाची केळी बाजारपेठेमध्ये उपलब्ध नाहीत. यवतमाळच्या झरी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रास्ता रोको करण्यात आला. कापसाला 10,000 तर सोयाबीनला 8,000 भाव देण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. बुलडाण्यामध्ये रविकांत उपकरांविरोधात दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले. याविरोधात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यावेळी डफडे बजाव आंदोलन करण्यात आलं. नांदगावमध्ये लिलावासाठी कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्याचा बाजार समितीमधून ट्रॅक्टर चोरीला गेला. यानंतर संतप्त शेतकरी रस्त्यावरती उतरले. त्यांनी कांदा लिलाव बंद पाडला असून नांदगाव यवला मार्गावर रास्ता रोको केला. डहाणूतील अदानी पॉवर स्टेशनला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून गळती होतीये, त्यामुळे सरणी येथे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. याकडे पाटबंधारे विभाग सुद्धा दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या कुळचेवाडी इथे कालव्यातील पूल कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. संबंधित विभागाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा दखल न घेतल्यानं ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. राज्यभरात शिवजयंतीची जल्लोषात तयारी सुरू आहे. नाशिकच्या अशोक स्तंभ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची 61 फुटांची पूर्णाकृती मूर्ती उभारली जाते. मावळ तालुक्यातील लंपी रोग नियंत्रणात आणल्यानंतर पुन्हा बैलगाडा शर्यतींना सुरुवात झाली. लोणावळ्यातल्या मळवलीमध्ये खासदार श्रीरंग बारण्यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. ही शर्यत पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. धुळे शहरात स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. 21 ते 25 फेब्रुवारी या काळात ही कुस्ती स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी महाराष्ट्र केसरी हिंद केसरी अर्जुन पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा इथे केळीची आवक घटली असून मागणी वाढली, त्यामुळे केळीच्या दरात वाढ झाली. सध्या केळीला 3,200 रुपये इतका भाव मिळतोय. बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवावं की नाही याबाबत कोर्ट निर्णय घेणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्यापासून 2 दिवसीय नागपूर दौऱ्यावरती आहेत. दीक्षाभूमी आणि संघाच्या स्मृती मंदिराला ते भेट देणार आहेत. अमरावतीमध्ये शिवव्याख्यानाच्या कार्यक्रमापूर्वी सुषमा अंधार यांना समज देण्यासाठी एसडीओंना निवेदन देण्यात आलं. व्याख्यानात भडकाऊ भाषण न करण्यासाठी समज देण्याची मागणी भाजपनं केली. ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या प्रकरणी महेश आहेर यांनी आव्हाड यांच्यासह 7 जणांवरती त्यांच्या प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात नोंदवली आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नवी मुंबईतल्या कोपर खैरणेमध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला. या प्रकरणी जुईनगरमधील एका सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली. घरकाम करणाऱ्या महिलेचे सुरक्षा रक्षकासोबत प्रेमसंबंध होते आणि त्यामुळे लग्नाचा तगादा लावल्याच्या रागातून त्याने तिचा काटा काढल्याचं तपासात निष्पन्न झालंय. 12 वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली. मृत मुलाचा मृतदेह हा नाल्यामध्ये फेकत असताना स्थानिकांनी आरोपीला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. गोंदियातल्या गौतम नगरमध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपीला 5 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. इम्रान सलीम शेख असं आरोपीचं नाव आहे. महाराष्ट्राची लालपरी म्हणून ओळख असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा अजूनपर्यंत मागच्या महिन्याचा पगार झालेला नसल्यामुळे औरंगाबादमध्ये एसटी कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत. अद्याप पगार न झाल्यानं घरातील खर्च कसा करायचा असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकलाय. आसनगाव स्थानकामध्ये लोकलमधून अचानक धूर निघू लागल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. लोकलमधून धूर आल्याचं दिसताच प्रवासी घाबरून खाली उतरले. ब्रेकमध्ये घर्षण झाल्यानं धूर निघाल्याचं बोललं जात आहे. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस ट्रेनला कर्जत स्थानकामध्ये थांबा द्या अशी मागणी कर्जत आणि आसपासच्या प्रवाशांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडे केली. कर्जत रेल्वे स्थानकावरती लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते आणि त्यामुळे ही मागणी करण्यात आली आहे. नागपुरातल्या मेयो मेडिकल रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा वाऱ्यावरती, अशातच नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला फटकारलं. तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वीज अभियंत्याला पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.
बीड शहरामध्ये लग्नसराईत मुख्य रस्त्यावरती डीजेच्या तालावरती नाचून वाहतूक कोंडी करणाऱ्यावरती पोलीस कारवाई करणाऱ्या त्यात डीजे चालक आणि मंगल कार्यालय मालकावरती गुन्हे दाखल करण्यासंदर्भात सूचना देण्यात आले. कर्ज वसुली करणाऱ्यांची माहिती द्या असे आदेश आरबीआयनं कर्ज वाटप करणाऱ्या संस्थांना दिलेत. आवाच्या सव्वा व्याज लावून कर्ज वसुली सुरू असल्याच्या तक्रारी आल्यानंतर याची दखल आरबीआयनं घेतली. जानेवारी महिन्यात देशात विक्रमी खाद्यतेलाची आयात झाली. महिन्याभरात परदेशातून 16.5 लाख टनाहून अधिक खाद्यतेल आयात करण्यात आलं असून 2022च्या तुलनेत यात 30% वाढ झाली आहे. विद्युत तारेमध्ये झालेल्या घर्षणातून ठिणग्या पडल्यामुळे तब्बल 4 एकरातला ऊस जळून खाक झाला. बीडच्या कुर्ला शिवारातली ही घटना आहे. यामध्ये जवळपास 8 लाखांचं नुकसान झालंय. गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरती धानाची विक्री करणाऱ्या 55 हजारांवरती शेतकऱ्यांचे 400 कोटी रुपयांचे धानाचे चुकारे मागील महिन्याभरापासून थकले होते आणि हे चुकारे मिळण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी लागणार आहे. बाजारातील तुरीची आवक कमी झाली असून खरेदी वाढली आहे. सध्या देशामध्ये लग्नसराईचा मोसम आहे आणि तुरीच्या डाळीला उठाव मिळतोय, पण सध्या बाजारातील तूर आवक कमी आहे. यवतमाळच्या दिग्रस तालुक्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळालं, त्यामुळे यंदा दिग्रस तालुक्यातील 1 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातील बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. कांद्याला सरासरी 750 रुपये दर मिळतोय, तर खेड, चाकण आणि नागपुरात 1100च्या पुढे भाव मिळाला आहे. देशाच्या आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीला 5 ते 5.5 हजारांचा भाव मिळतोय, तर सोयाबीनच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. सोयाबीन दरातील सुधारणा कायम राहण्याचा अंदाज बाजारातील जाणकारांनी वर्तवलाय. कलिंगडाच्या दरात घसरण झाल्यामुळे तळकोकणातील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. कलिंगडाला प्रति किलो 3 ते 5 रुपये दर मिळत असल्यामुळे शेकडो टन कलिंगड शेतातच पडून आहेत. देशातील केळी उत्पादन घटल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. देशात 5 लाख हेक्टर तर महाराष्ट्रात 75 हजार हेक्टरवरती यंदा केळीची लागवड झाली. ब्रेकनंतर आपलं स्वागत. पाहूयात इतरही काही बातम्या वेगवान स्वरूपात. नागपूरमध्ये एका एमसीएच्या विद्यार्थ्यानं गोधनी इथल्या रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेतून उडी घेत आत्महत्या केली. परीक्षेचा अभ्यास झाला नसल्यानं नैराश्यात त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. गोंदियाच्या मोहाडीमध्ये अल्पवयीन मुलानं गळफास घेत आत्महत्या केली. प्रेम प्रकरणातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं त्यानं लिहिलेल्या सुसाईड नोट मधून समजतंय. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. गोंदियातल्या सडक अर्जुनी तालुक्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावरती वन विभागाच्या वाहनाचा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालक दारूच्या नशेत असल्यानं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मऱ्हाळ इथं ऊसाच्या शेतात 2 बछडे आढळून आले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 2 बछड्यांची त्यांच्या आईशी भेट घडवून दिली. 3 तासांच्या प्रतीक्षेनंतर बछडे मादीच्या कुशीत विसावलेत. शहापूरमधील वाशाळा वन विभागाच्या हद्दीमध्ये बिबट्याचं दर्शन झालं, त्यामुळे वाशाळा, वेळूक, पाटोल, सुसरवाडी, ठाकणे परिसरात भीतीचं वातावरण आहे. या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक करत आहेत. विदर्भातील साडीपट्टी नाटकामध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी भूमिका साकारली. चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील शंकरपूर इथे अनासपुरे यांच्या हस्ते साडीपट्टीतील गद्दार नाटकाचं पुस्तक प्रकाशन पार पडलं. यावेळी अनासपुरे यांनी या रंगभूमीचा मुख्य प्रवाहात समावेश व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. शिर्डीमध्ये शिवजयंतीनिमित्त राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी विखे पाटलांना 200 किलोचा हार क्रेनच्या सहाय्यानं घालण्यात आला. दिल्लीतील निक्की यादव हत्या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. हिमाचलला फिरण्यासाठी जाण्याच्या बहाण्यानं आरोपी साहिलनं निक्कीला काश्मीर गेट इथं नेलं, तेव्हा दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचं रुपांतर नंतर हाणामारीत झालं. त्यानंतर साहिलनं तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. गुजरातच्या वडोदरा इथे अवैध बांधकामावरती प्रशासनानं कारवाई केली. सरकारी जमिनीवरती बेकायदेशीरपणे बांधलेले बंगले बुलडोझरच्या सहाय्यानं जमीनदोस्त करण्यात आले. उत्तर प्रदेशच्या बांद्रा इथे 2 भरधाव कारची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले असून 6 जण जखमी झाले. गुजरातच्या बालसिनोरमध्ये भरधाव कारनं वराडींना उडवल्याची घटना घडली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले.
गाजियाबाद मध्ये भरधाव ट्रकचा अपघात झाला। ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने डिव्हायडर वरती आदळून ट्रक पलटी झाला। यानंतर ट्रकला आग लागली। या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। इंदौर मध्ये मुंबई दिल्ली महामार्गावरती एका ट्रकला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे ट्रकच्या इंजिनला आग लागल्याचं बोललं जात आहे। या घटनेमध्ये ट्रक चालक जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मध्य प्रदेशातील मंडलामध्ये बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला। शॉर्ट सर्किटमुळे ट्रकला आग लागल्याचं बोललं जात आहे। या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। उत्तराखंडच्या ऋषिकेश एम्स हॉस्पिटलमध्ये ड्रोनच्या मदतीने औषधांची डिलिव्हरी देण्यात आली। औषधं पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर करणारं ऋषिकेश एम्स हे पहिलं रुग्णालय ठरलं। बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। इम्रान सलीम शेख असं आरोपीचं नाव आहे। महाराष्ट्राची लालपरी म्हणून ओळख असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा अजूनपर्यंत मागच्या महिन्याचा पगार झालेला नसल्यामुळे औरंगाबादमध्ये एसटी कर्मचारी मेटाकुटीला आलेत। अद्याप पगार न झाल्यानं घरातील खर्च कसा करायचा असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकलाय। आसनगाव स्थानकामध्ये लोकलमधून अचानक धूर निघू लागल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली। लोकलमधून धूर आल्याचं दिसताच प्रवासी घाबरून खाली उतरले। ब्रेकमध्ये घर्षण झाल्यानं धूर निघाल्याचं बोललं जात आहे। लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस ट्रेनला कर्जत स्थानकामध्ये थांबा द्या अशी मागणी कर्जत आणि आसपासच्या प्रवाशांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडे केली। कर्जत रेल्वे स्थानकावरती लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते आणि त्यामुळे ही मागणी करण्यात आली आहे। नागपुरातल्या मेयो मेडिकल रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा वाऱ्यावरती, अशातच नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला फटकारलं। तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वीज अभियंत्याला पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। बीड शहरामध्ये लग्नसराईत मुख्य रस्त्यावरती डीजेच्या तालावरती नाचून वाहतूक कोंडी करणाऱ्यावरती पोलीस कारवाई करणार आहेत। त्यात डीजे चालक आणि मंगल कार्यालय मालकावरती गुन्हे दाखल करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या। कर्ज वसुली करणाऱ्यांची माहिती द्या असे आदेश आरबीआयनं कर्ज वाटप करणाऱ्या संस्थांना दिलेत। आवाच्या सव्वा व्याज लावून कर्ज वसुली सुरू असल्याच्या तक्रारी आल्यानंतर याची दखल आरबीआयनं घेतली। जानेवारी महिन्यात देशात विक्रमी खाद्यतेलाची आयात झाली आहे। महिन्याभरात परदेशातून 16.5 लाख टनाहून अधिक खाद्यतेल आयात करण्यात आलं असून 2022च्या तुलनेत यात 30% वाढ झाली आहे। विद्युत तारेमध्ये झालेल्या घर्षणातून ठिणग्या पडल्यामुळे तब्बल 4 एकरातला ऊस जळून खाक झाला। बीडच्या कुर्ला शिवारातली ही घटना आहे। यामध्ये जवळपास 8 लाखांचं नुकसान झालंय। गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरती धानाची विक्री करणाऱ्या 55 हजारांवरती शेतकऱ्यांचे 400 कोटी रुपयांचे धानाचे चुकारे मागील महिन्याभरापासून थकले होते आणि हे चुकारे मिळण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी लागणार आहे। बाजारातील तुरीची आवक कमी झाली असून खरेदी वाढली आहे। सध्या देशामध्ये लग्नसराईचा मोसम आहे आणि तुरीच्या डाळीला उठाव मिळतोय, पण सध्या बाजारातील तूर आवक कमी आहे। यवतमाळच्या दिग्रस तालुक्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळालं, त्यामुळे यंदा दिग्रस तालुक्यातील 1 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे। राज्यातील बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वाढली आहे। कांद्याला सरासरी 750 रुपये दर मिळतोय, तर खेड, चाकण आणि नागपुरात 1100च्या पुढे भाव मिळालाय। देशाच्या आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीला 5 ते 5.5 हजारांचा भाव मिळतोय, तर सोयाबीनच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे। सोयाबीन दरातील सुधारणा कायम राहण्याचा अंदाज बाजारातील जाणकारांनी वर्तवलाय। कलिंगडाच्या दरात घसरण झाल्यामुळे तळकोकणातील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। कलिंगडाला प्रति किलो 3 ते 5 रुपये दर मिळत असल्यामुळे शेकडो टन कलिंगड शेतातच पडू नये। देशातील केळी उत्पादन घटल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। देशात 5 लाख हेक्टर तर महाराष्ट्रात 75 हजार हेक्टरवरती यंदा केळीची लागवड झाली। रत्नागिरीतल्या शिक्षक अधिवेशनासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील तब्बल 2647 शिक्षक रजेवरती आहेत, त्यामुळे पुढील 2 दिवस विद्यार्थ्यांना शाळेत शिकवणार कोण असा प्रश्न निर्माण झालाय। राज्यातील अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। मेघदूत शासकीय निवासस्थान इथं यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी अधिवेशनासाठी राज्य सरकारनं 15 ते 17 फेब्रुवारी अशी 3 दिवसांची विशेष रजा शिक्षकांना मंजूर केली आहे, त्यामुळे शनिवार आणि रविवारच्या सुट्टीला जोडून एकत्रित 5 दिवसांची सुट्टी शिक्षकांना मिळणार आहे।
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला 8 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही तपासात गती मिळाली नाही, त्यामुळे कोल्हापुरात सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी मॉर्निंग वॉक केला। यात मेघा पानसरेंसह ज्येष्ठ विचारवंत